उसके बाद गुलाबों की आरजू करना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी शांतिचा संदेश देणारे महाकरुणिक भगवान तथागत या देशात स्वराज्याची संकल्पना प्रथमदा रुजवणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शाहजी महाराज ज्या माऊलीने या देशाला दोन छत्रपती दिले ते या देशातील आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब स्वराज्याचे संस्थापक कुडवाडी भूषण रयतेचे राज्य निर्माण करणारे शककर्ते विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज या देशातील पहिले संस्कृत पंडित शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करा हंटर आयोगापुढे ज्यांनी पहिल्यांदा निवेदन दिलं आणि इथल्या तळागाळातल्या बहुजन समाजाकरता स्वतः शिक्षणाचा प्रारंभ करून या देशात शिक्षणाची मुहूर्त मिळवली शिक्षणाचे आद्य प्रवर्तक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्या माऊलीच्या पुण्यानं आज माझ्या दोन छोट्या बहिणी या ठिकाणी बोलू शकल्या आणि महिला या ठिकाणी उपस्थित राहू शकल्या त्या या देशातील प्रथम शिक्षिका सावित्रीमाई आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांच्या राज्यघटनेमुळं मला इथं बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला या देशात हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व गुन्ह्या नांदू शकतात या देशाला राज्यघटनेच्या रूपानं एक धर्मग्रंथ देणारे संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजीराजांचे पोवाडे रशियात गाणारे खरे शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ज्यांचा आज दिवस आहे आणि संविधान सभेवर बाबासाहेब आले पाहिजे असा ज्यांचा अट्टहास होता आणि बाबासाहेबांना शेवटपर्यंत ज्यांनी मदत केली की बाबासाहेबांच्या चळवळीचे खंदे अनुयायी शिक्षण महश्री डॉक्टर पंजाबराव देशमुख संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मवीर भाऊराव अण्णा क्रांतिसिंह नाना पाटील व या देशातील पहिले मिसाईल मॅन हजरत टिपू सुलतान या सर्व महामानवांना तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या नांदगाव नगरीमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात मी सर्वप्रथम अभिवादन करतो या अत्यंत देखण्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य सुहासन्ना कांदेजी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे शिवाजीराव कवडेजी या कार्यक्रमासाठी ज्यांचा विशेष उपस्थिती आहे ते हाजी शेख साहेब एस सी एस टी रेल्वे युनियन मुंबईचे झोनल सचिव या चळवळीत ज्यांनी आपल्याला वाहून घेतलं आहे ते मान्य सतीश केदारीजी या कार्यक्रमाचे संयोजक प्रबोधन मंच छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळ देवाज ग्रुप्स अमन सोशल ग्रुप जानता मित्रमंडळ संत शिरोमणी सावता महाराज मित्रमंडळ क्रांतीवीर वसंतराव नाईक मित्रमंडळ एस सी एस टी रेल्वे युनियन पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर मित्रमंडळ नांदगाव परिसरातून जमलेले सर्व फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी ज्यांच्यामुळं मला नांदगावमध्ये येण्याचं संधी मिळाली ते चळवळीतील माझे ज्येष्ठ भाऊ जे बाजूला बसलेले आहेत सन्मान्य लतीफ शेख साहेब आणि या कार्यक्रमाला लाईव्ह करणारे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे माझे मित्र सनी भैया जगताप सर्व पत्रकार पंचक्रोशीतून जमलेले सर्व तरुण माझ्या आईनो बहिणींनो आणि खुर्च्या खाली असताना सुद्धा आजूबाजूला बसणारे उभे असणारे सर्व बहुजनांनो ते जाणून उभे आहेत बरं का एकतर ते बसतच नाहीत आणि मी शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे त्यांना घरी काही जाऊ देणार नाही हे तुम्हाला ओपन चॅलेंज देतो आता या नांदगावमध्ये हे आजूबाजूला जेवढे हिरो उभे आहेत ना यातलं हे काही घरी जाणार नाही गेला तर मी व्याख्यान सोडून दिलं आजपासून याच ठिकाणी माझं व्याख्यान शेवटचं असेल हे आजूबाजूला का उभे आहेत याच्या सुद्धा एक फार मोठा रहस्य आहे कारण महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथीशी एकतर यांना काही देणं घेणं नाही फुलेचा जयंती उत्सव असेल बाबासाहेब असेल मग बौद्धन माळी आहेत त्यांनी करत राहायचं त्यांचं कुठले शिवाजी महाराज कुठले काय पण तरी ते उभे आहेत त्यांना वाटतो एक काहीतरी भगवा कपडा घालून भगवा बिगवा लावून इथं काय कोणी भगवा शिवाजी महाराज मांडायला वगैरे आलेला आहे का मला 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 दिसल्याबरोबर लोक बरेच घाबरतात आता मी काही एक बोटे नाही आला का लक्षात ते भडकवायचे असतात एक बोटेने मी शांत करणार आहे हा माझ्या बोलण्यानंतर थोडे सनातनी मात्र भडकू शकतात माझ्यासाठी एक फार मोठी सुवर्ण संधी आहे एकोणीसशे ला स्वच्छता व हत्याबंदी या विषयावर गाडगेबाबा यांचा सप्ताह होता त्याचप्रमाणे सर्व धर्म परिषद जैन धर्मगुरू प्रतीक सागर महाराज यांच्या प्रेरणेनं सर्व धर्मगुरू हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई या सर्व धर्मगुरूंना बोलून याच ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या समोर या ठिकाणी ते ऐतिहासिक हे दोन स्थळ ही आहेत त्यामुळं या ठिकाणी बोलताना मला आनंद होतो आहे आज देश दोन हजार अठरामध्ये आपण आहोत आणि या दोन हजार अठरामध्ये विज्ञानाच्या युगात वावरताना सुद्धा आम्हाला महापुरुष समजवून सांगावे लागतात हे या देशाचं दुसरं एक फार मोठं दुर्दैव आहे बाबासाहेब आंबेडकरांचे तीन स्वप्न होती स्वप्न क्रमांक एक या देशाला प्रबुद्ध भारत बनवणे स्वप्न क्रमांक दोन आपल्या घरावर जाऊन एक भिंतीवर लिहून टाका ज जाओ जाके अपने घर के दीवारों पे लिख दो की इस देश की शासन करती जमात बननी आहे म्हणजे राजसत्ता ताब्यात घेणे हा दुसरं त्यांचं स्वप्न आणि तिसरं स्वप्न त्यांचं होतं राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सव्वीस जून ही दिवाळीप्रमाणे साजरी करणे हे तीन स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष स्वप्न होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा देश प्रबुद्ध करायचा होता म्हणजे नेमकं काय करायचं होतं इथल्या देशातल्या लोकांना बुद्ध करायचं होतं का इथल्या देशातल्या लोकांना मुसलमान करायचं होतं का इथल्या देशातल्या लोकांना हिंदू करायचं होतं का हिंदू मुस्लिम आणि बौद्ध ही ओळखच बाबासाहेबांनी दाखवलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची ओळख दाखवताना प्रथमता आणि अंतता मी फक्त आणि फक्त भारतीय आहे आय एम ओनली अँड ओनली इंडियन हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची ओळख दाखवलेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर या देशाचं नाव हिंदुस्तान नाही या देशाचं नाव भारत आहे भारत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी कट्टर हिंदुत्ववादाकडे झुकवलं त्या लोकांनी फक्त शिवराय हिंदू धर्मापुरते ठेवलेत पण महाराज हिंदू धर्मापुरते नव्हते हे माझ्या दोन बहिणींनी या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे शिवाजी राजांवर जो पहिला ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव सुद्धा शिव हिंदुस्थान असं नाही शिव भारत असंच नाव आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज या सर्व महापुरुषांनी आमचा देश हा कोणी एका धर्मापुरता मर्यादित राहू नये कारण या देशामध्ये स्वातंत्र्य matar. आणि बंधुता या तीन मूल्यांवर या देशाची लोकशाही टिकून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पवित्र संविधान दिलं आणि संविधान लिहिण्यापूर्वी बाबासाहेब असं म्हणतात हे भारताचं संविधान लिहिताना मला फारसे कष्ट पडले नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं रयतेचं लोक कल्याणकारी राज्य हे माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून बाबासाहेबांनी वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय हा नारा लावला जो जब्बार पटेल यांच्या चित्रपटामध्ये तुम्हाला दिसतो म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं अस्तित्व शोधत होते बाबासाहेब आंबेडकर सिंहगडावर सुद्धा दोन दिवस राहिले त्या ठिकाणी त्यांच्यावर चा हल्ले झाले बाबासाहेबांना मनुस्मृतीचं दहन जे करायचं होतं ते दहन त्यांना मुंबई किंवा पुण्याला करता आलं असतं पण बाबासाहेबांनी दहनभूमी ही महाड निवडली कारण महाड हे रायगडाच्या पायथ्याशी आहे आणि रायगडावर शिवाजी महाराजांचं राज्य होतं ते शिवछत्रपतींचा तो किल्ला आहे म्हणून शिवाजी राजांना अभिवादन करून मग महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला ते आपलं अस्तित्व शोधत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये मग आता ही भूमी नांदगावच्या परिसरामध्ये ये येवला आहे एकोणीसशे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा याच येवल्याला केली होती आणि एकोणविशे छप्पन बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणजे धर्माची चिकित्सा करायला आणि कोणता धर्म या देशाला पुढे नेऊ शकतो त्याकरता बाबासाहेबांना आयुष्याची एकवीस वर्ष खपावं लागलं एकोणीसशे पस्तीस तुमच्या जिल्ह्यातून सुरुवात आहे आणि एकोणीसशे छप्पन नागपूरला त्याचा समारोप आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना महात्मा ज्योतिराव फुले समजून घेताना छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना काही मुद्दे मी तुमच्या समोर प्रकर्षाने मांडणार आहे की या महापुरुषांच्या लढ्याला समतेचे महानायक वर जे आयोजकांनी इथं लिहिलेलं आहे समतेचे महानायक म्हणजे यांना काय हवं होतं या देशामध्ये समता हवी होती समता शांतता बंधुता न्याय या देशामध्ये हवा होता दोन हजार अठराची परिस्थिती बघूया आपण भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर या देशात जाती जातीमध्ये सलोखा आहे का माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही पोलीस प्रशासनाला विचारला पाहिजे पोलिसवाल्यांना विचारा की या देशात जाती जातीमध्ये दंगलीचं जे राजकारण काही धर्माचे ठेकेदार करत आहेत ते किती घातक आहे हिंदू मुस्लिम बौद्ध मुस्लिम धनगर विरुद्ध मुस्लिम हा मुस्लीम, मुस्लीम, वाद जो काही पेटवला जात आहे हा वाद शमवणारी आम्ही लोक आहोत फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पोट तिडकीनं भगव जॅकेट घालून बौद्धांना खुश करायला मला निळं जॅकेट सुद्धा आणता आलं असतं मागच्या वर्षी दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला महाराष्ट्राच्या तमाम केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी निळच जॅकेट घातलं होतं ते कशाकरता घातलं होतं की आम्ही दिसलो पाहिजे की बौद्ध दा, समाजाला आम्ही आमचं वाटलं पाहिजे म्हणून निळा रंग आणि मुद्दाम जय भीम म्हणायचं मुद्दाम बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करायचा आता चौदा एप्रिलला बऱ्याच लोकांना ऊत येतो बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मागच्या वर्षी ऊत आला दोन वर्ष अगोदर एकोणीशे एकशे पंचवीसवा जयंती महोत्सव आम्हाला वाटत होत चला तुमच्या सोबत राहून निदान या देशातल्या तळागाळातील कामगार शेतमजूर शेतकरी कष्टकरी या जमातीला न्याय मिळेल ही जमात या देशाची शासन करती जमात बनेल पण हाय रे हाय दुर्दैव खरा बोलू का खोटो बोलू रे उत्तर दिया तुम्हें दिखाना मैं बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता जे खरा बोले ना। हम आ भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती चर्चा जरूर होगी चर्चा करनी पड़ेगी खरं आहे ते बोलावं लागणार आहे जर आम्हाला या देशामध्ये एका धर्माचं राज्य निर्माण करायचं नाही तर या देशात सध्या काय सुरू आहे पाच महाराज कॅबिनेट मंत्री बनले राज्यसभेवर मध्य प्रदेश सरकार पहिला मंत्री भैयू महाराज दुसरा मंत्री कॉम्प्युटर बाबा तिसरा लॅपटॉप बाबा कोणते कोणते बाबा म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये अख्खी लोकसभा तुमच्या जिल्ह्यात जसा कुंभमेळा भरतो त्यात जे नागा साधू येतात त्या साधून भरलेली दिसेल तुम्हाला अरे काय चाललंय का देशामध्ये त्या लोकांना कॅबिनेट मंत्रीपद का मिळालं ह्या माझं सुद्धा कारण आहे बाबासाहेबांनी जे तीन मूल मंत्र दिलेले आहेत पहिला शिका दुसरा संघटित व्हा तिसरा संघर्ष करा पहिला मंत्र तुम्हाला कळला तुम्ही शिकले बरेच आहे तिथे यम ए पी एच डी एम फील डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर आय ए एस सगळे आहेत शिकलेले दुसरा मंत्र बाबांना कळला कॉम्प्युटर बाबाला राम रहीम बाबाला आसाराम बापूला कारण त्यांच्याकडं भक्तांचं संघटन आहे त्या संघटनेचा वचक सरकारवर हो आहे म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे संघटनेत किती ताकद आहे हे समजून घ्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती संघटन राजसत्ता मिळवण्याकरता तुमची संघटन कुठे रे फेसबुकवर आहेत तुमचे पाच हजार मित्र नांदगावात ओळखत नाही ल का कुत्र फेसबुक व्हॉट्सअप भयंकर व्यसन आहे ती दारूचं व्यसन गांज्याचं व्यसन सिगारेटचं व्यसन गुटख्याचं व्यसन पाचवं व्यसन आहे मोबाईलचं व्यसन माझा एक मित्र परवा इतका व्यस्त असतो का व्हॉट्सअपवर चॅटिंग करता करता दुसऱ्याच्याच घरात जाऊन सोफ्यावर बसला त्याची बायको व्हीच्या व्यस्तात एवढी गुंतून होती तिला वाटलं सात वाजले नवरा झाला असल ती चहाचा कप घेऊन आली आणि त्याच्याकडे न पाहताच त्याच्या हातात चहा दिला हा व्हॉट्सअपवरच त्याची बायको टी व्हीवर चहा दिला थोड्या वेळानंतर त्याचा खराच मित्र आला म्हणजे घराचा मूळ मालक तोही व्हॉट्सअपला ऑनलाईन त्यांना पाहिलं की आपण दुसऱ्याच्या घरात आलो का तो त्याच पावलानं मागं गेला मोबाईलचं व्यसन किती खराब असतं माझ्या मित्रानं सांगितलेला अनुभव आहे हे सुद्धा व्यसन आहे सोशल मीडियाचा वापर झाला पाहिजे पण त्याला काही मर्यादा असतात ना दोन चार पाच दोन तीन तास वापरायचा सकाळी उठला झोपेतून का रात्री झोपेपर्यंत मोबाईलच का सोशल मीडिया याच्यामुळं आमची ज्ञानाशी नाळ तुटलेली आहे आमच्या महापुरुषांनी वेळ पडला तर करता कपडं नव्हती घेतली रमाई करता मला नाही वाटत बाबासाहेब कुठं रमायला घेऊन कुठे फिरायला गेले असतील मॉल मध्ये खूप मोठे मोठे प्रोडक्ट काढलेत रमा असं म्हटलं का बाबासाहेबांनी आता आपले जातात की घेऊन उठला का मॉल पतंजली उठला का शॅम्पू पतंजली उठला का फेस वॉश पासून टूथपेस्ट पासून अगदी तांदूळापासून ज्वारीपासून गव्हापासून रामदेव बाबाचं प्रोडक्ट आहे नांदगावमध्ये दोन तीन दुकानं आहेत पतंजलीचे मी सर्वे केला एका दुकानावरून एक सॅम्पल एक सॅम्पल घेऊन आलोय मी पतंजली पैसे किती कमावते ते दाखवतोय आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकरांची जी लढाई आहे आणि या देशाच्या संविधानाची जी लढाई आहे ती असं म्हणते घटनेचा बसुदा असं म्हणतो प्राथमिक शिक्षण हे गोर गरिबाच्या लेकरांना मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे महाराष्ट्राच्या मराठी जिल्हा परिषदेच्या तेराशे शाळा बंद झालेल्या आहेत ऐंशी हजार शाळा बंद होणार असे शिक्षण मंत्र्याचे सचिव बोललेले आहेत शिक्षण सत्ता तुमच्या ताब्यात नाही शिक्षकांना प्राथमिक शाळेच्या शिकवण्याचा अधिकार नाही शिक्षकाला सक्त सूचना आहेत की या बहुजनांच्या आदिवासींच्या वंजारा बंजारा तेली माळी धनगर साडी कुणबी कोष्टी लोहार मातंग मराठा यांच्या मुलांना जे जिल्हा परिषद मध्ये शिकतात यांना शिकवायचं नाही पगार पूर्ण घ्या पण शिकवायचं नाही शिक्षक म्हणतात मग शिकवायचं नाही तर पगार कसला घ्यायचा मग त्यांना काम लावून दिलेली आहेत काम क्रमांक एक खिचडी शिजवा खिचडी संपली काम क्रमांक दोन पोलिओ चे डोस पाजायचे तीन मतदार याद्या काढायच्या आणि चार हे नाही जमलं तर झाडं मोजायची किती झाडं आहेत आणि तेही नसल काम तुमचं संपलं असेल गुड मॉर्निंग पथक मध्ये शिक्षक की किती लोक रोज सकाळी संडासला रस्त्यावर बसतात हा सर्वे शिक्षकांकडे दिलेला आहे शिक्षण सत्ता नाही या देशाचे खाते सुद्धा चुकीचे आहेत तुमच्या धुळ्याचे सुभाष भामरे डॉक्टर आहेत मग डॉक्टर कळ खातं कोणतं असायला पाहिजे आरोग्य मंत्री ना खातं कोणतं आहे संरक्षण मंत्री आता डॉक्टरचा बंदुकीचा काय संबंध स्मृती इराणी दावी नापास खातं कोणतं आहे शिक्षण मंत्री क्रीडा मंत्री कृषी मंत्री शिक्षण मंत्री मग असं काही म्हणलं का लोक काय म्हणतात त्यातले तर आयोजक साहेब ते राजकारणावर नका बोलू ना बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोणाचं नाव आहे मग राजकारणाचं दुसरं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे दुसरं नाव महात्मा फुले आहे दुसरं नाव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आहे हे काय वेडे लोक होते का शाहू महाराज अरे एका जातीचं हे कोणीच नाही चौघांच्या जाती वेगळ्या वेगळ्या आहेत बघा कोण एका जातीचं आहे पण लागलेच फोटो पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये सहा वर्ष महात्मा ज्योतिराव फुले हे पुणे महानगरपालिकेचे सभासद आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा उत्तर भारतामध्ये निवडणुका हो लढवल्या त्यांना पाडलं काँग्रेस सरकारने आणि ज्या ज्या वेळी या देशामध्ये बहुजनांच्या उन्नतीचे प्रश्न निर्माण झाले त्या त्यावेळी राजसत्ता ही सर्व सत्तेची चावी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पॉलिटिक्स इज ब्लड ऑफ शेड्यूल कास्ट हे सुद्धा म्हटलेलं आहे म्हणून बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर राजकारण सुद्धा समजून घेतलं पाहिजे आमची दिशा कुठली आहे राजसत्ता जर तुमच्या ताब्यात असेल तर धर्मसत्ता अर्थसत्ता शिक्षण सत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम या चार सत्ता तुम्ही काबीज करू शकता प्रचार प्रसार माध्यमं आमची नसल्यामुळे आज काय मेसेज जातात काय मेसेज देतात शिवाजी महाराजांच्या बद्दल काय मेसेज देतात सध्या हे जे काही दंगलखोर ज्यांनी या भीमा कोरेगावच्या दंगली भडकवल्या को यांनी वारंवार त्या किल्ल्यावर जाऊन सांगितलं शिवाजी महाराज हा मुसलमानांचे वैरी होते शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला अरे बाबा एकटा अफजल खान मारला का दहा ऑक्टोबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडावर काय झालं सभासदाच्या बकरीमध्ये असं आहे की अफजुल खान हा शिवाजीराजांनी कट्यारीने त्याचं पोट फाडलं आणि नुसता अफजल खान मारला नाही त्याचा वकील सुद्धा मारला ना कृष्णा भास्कर कुलकर्णी हे त्याच्या वकिलाचं नाव आहे शिवाजी महाराजांचं वेगळे पण हे आहे तो संघर्ष हा सत्ता संघर्ष आहे तो धर्मसंघर्ष नाही कोणी धर्माचा बिलो बिरुदावली भीरु, त्याला चिटकू नये आणि जो कोणी शिवाजी महाराजांना फक्त धर्माचा ठेकेदार म्हणत असेल त्याला माझा पहिला प्रश्न आहे या हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव आहेत तेहतीस कोटी देवाचा एक कॅप्टन आहे कॅप्टन ऑफ द गॉड कोण इंद्र मी त्र्याहत्तर किल्ले पाहिले एकाही किल्ल्यावर इंद्राचं मंदिर नाही मग शिवाजी महाराज जर फक्त एका धर्माचे रक्षक आहेत मग धर्माच्या रक्षक म्हटल्या जातात मग आमच्या देवाचा देव तर इंद्र आहे मग इंद्राचं मंदिर का नाही हो किल्ल्यावर हाही प्रश्न आहे कारण इंद्र हे नावच मुळात घोळ आहे असं शिव छत्रपतींना वाटलं असेल चारशे वर्ष अगोदर इंद्र स्वर्गाला लुटलं वैकुंठाला लुटलं कैलासाला लुटलं धर्मेंद्र आणि जितेंद्र आणि अख्खा बॉलिवूड लुटलं इंद्र प्लस धर्मेंद्र प्लस जितेंद्र इज इक्वल टू नरेंद्र देवेंद्रन म्हणून उंद्र चुंद्र आता याचा राजकारणाशी संबंध जोडू नये कृपा करून पत्रकार बांधवांना विनंती आहे नाव आहे ती हे बोललं पाहिजे शिवाजी महाराजांनी कुठंही इंद्राचं मंदिर बांधलं नाही मंदिर दिसतं तुम्हाला शिवाचं शंकराचं मंदिर भवानीचं मंदिर छत्रपती शिवाजीराजांच्या पत्रामध्ये कुठंही ओम इंद्रायणमा नाही कुठंही ओम ब्रह्मायणमा नाही शिवाजी महाराजांची मूंज सुद्धा नाकारलेली आहे शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलं मराठ्यांचे चार राजे शूद्र ठरवले गेलेले आहेत पहिले छत्रपती शिवाजी महाराज दुसरे प्रतापसिंग महाराज बडोद्याचे इथले सांग साताऱ्याचे प्रतापसिंग महाराज तिसरे सयाजीराव महाराज यांना सुद्धा शूद्र म्हटलं आणि एकोणवीसशे एक ला राजर्षी शाहू महाराज यांना शूद्र म्हटलं शूद्र नारायण भटजीने धर्म व्यवस्थेनुसार शूद्र मराठा समाज शूद्र खोलेबाईनी म्हटलेलं आहे या पुण्याच्या खोलेबाईनी की तुमच्या हातचा नैवेद्य आमच्या गणपतीला चालत नाही दोन हजार सतरा मध्ये ही परिस्थिती आहे चारशे वर्षा अगोदर काय परिस्थिती होती मग शिवाजी महाराजांची तलवार ही कोण्या धर्माच्या विरुद्ध नाही जर स्वराज्याच्या आड कोणी आला तो हिंदू असला रांजे गावचा बाबा गुजर जातीचा हिंदू शेतकऱ्याच्या मुलीला बळजबरीने उचललं तिला भोगली आणि तिने आत्महत्या केली अरे त्या रांजाच्या बाबा गुजराचे हातपाय कलम केले ना हिंदू आहे म्हणून त्याचा मुलायचा नाही सखुजी गायकवाड बेडवाडीची किल्लेदार असणारी सावित्री त्या सखुजी गायकवाड महाराजांचा मेहुणा आहे पण त्या मेहुण्यांनी बद अमल केला आमचं आहे जवळचा आहे मेहून आहे सोडलं नाही इथं तर श्रीपाद छिंदमला पाठीमागे ठेवलंय हो शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सख्या मेहुण्याचे डोळे काढलेले आहेत हिंदू जरी असला तर मुलायचा नाही हात पाय कलम करा कारण स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे तिच्या पदराला हात लावला तर हात पाय छाटण्याचे आदेश चारशे वर्षे अगोदर शिवरायांनी दिले म्हणून सुरतवर स्वारी करताना शिवाजीला जी तीन इन्स्ट्रक्शन दिल्या मी बोलतो म्हणून विश्वास ठेवायचा नाही कोणी सांगतं म्हणून विश्वास ठेवायचा नाही प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंचं पुस्तक वाचा दगलबाद शिवाजी केशव सीताराम ठाकरेंचं ना नाव वाच ऐकलं का बाळासाहेब ठाकरेंचे वडील मग कांदेसाहेबांनी बाळासाहेबांचा उल्लेख केला पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचा सुद्धा उल्लेख करत चाला कारण प्रबोधनकार ठाकरेंचा हिंदुत्व हे वेगळं आहे साहेब प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी त्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शिवाजी शिवाजीराजांनी सुरतवर स्वारी करताना आपल्या सैन्याला तीन सूचना दिलेल्या आहेत सूचना क्रमांक एक सुरतला जाल जात असताना रस्त्यावर पीर बाबाचा दर्गा लागेल तो मुस्लिम पीराचा दर्गा आहे त्या दर्ग्याला तोशी स्वतः कामा नये सूचना क्रमांक दोन सुरतमध्ये गेला त्या ठिकाणी चर्च आहे एम्रोस प्रिंटो या ख्रिश्चन मिशनरीचा त्या धर्मगुरूला आणि चर्चला हात लागता कामा नये सूचना क्रमांक तीन स्त्री ती मुस्लिमांची असो हिंदूंची असो की ख्रिश्चनांची तिचा सन्मान बहीण म्हणून व्हावा आणि तिच्या लेकरांना हात लागता कामा नये शिवाजी महाराज असं काय शिवजयंती आली का एकदाच घुसतेन भगवास दिसते भगव वादळ हे कोणी धंदे सांगितले हो भगवा भगवा करून जे दहशत माजवता खबरदार भगव्याची दहशत माजवायची नाही मुसलमानांच्या समोर आणि बौद्धांच्या समोर भगवा दाखवून दहशत माजू नका कारण भगवा हा दहशतीचं प्रतीक नाही कारण भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे म्हणून मराठा क्रांती मोर्चामध्ये भगव्या झेंड्याखाली येऊन मुस्लिम बांधवांनी पाणी वाटलं याचा इतिहास साक्षी आहे महाराष्ट्राच्या मातीमधला लक्षात घ्या भगवा हा दहशतीचा रंगच नाही निळा ही, चा हा दहशतीचा रंगच नाही हिरवा हा दहशतीचा रंगच नाही आणि आमचे हे रंगच नाहीत आमचा रंग ठरलेला आहे तिरंगा ध्वज हाच आमचा ध्वज आहे आणि हीच आमची ओळख आहे भारताची ओळख तिरंगा हीच आमची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या लोकांनी अह छत्रपतींचा लढा हा धर्मव्यवस्थेसाठी नाहीच आहे तो रांजेगावचा बाबा पाटील हिंदू आहे मारला ना अफजल खानाला मारला पण अफजल खानाच्या मुलाला शिवाजी महाराजांनी मारलेलं नाही फाजल खानाला सैन्यामध्ये घेतलेला आहे ही आहे दया नंबर तीन कृष्णा भास्कर कुलकर्णीचं उदाहरण आता आणखी एक वेगळेपण सांगतो प्रतापगडाच्या पायथ्यावर तुम्ही जर गेलात तर अफजल खानाची कबर दिसते कृष्णा भास्कर कुलकर्णीची समाधी दिसते का नाही इथंही महाराजांनी बरोबर योग्य माणसालाच कदाचित न्याय दिला असेल त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या थडग्याचा शोध मी घेतो आहे ते दिसलंच नाही कुठं याचा अर्थ स्पष्ट आहे मावळ्यांनी कदाचित त्याचे तुकडे करून करून कारण इकडे राहत होता फितुरी करत होता हा फितुराच आहे म्हणून याचे तुकडेच करा हे कदाचित त्या मावळ्यांना कळलं असेल म्हणून प्रतापगडावर त्याची समाधी कुठं दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचं प्रतीक आहे त्यांचं राज्य हे समतेचं राज्य आहे धर्माचे कायदे त्यांनी बाजूला ठेवलेत साहेब आमच्या हिंदू धर्मामध्ये कायदा होता कलम क्रमांक एक स्त्री जर विधवा झाली तिचा पती जर लवकर गेला तर तिला ढोल ताशे आणि नगारे आणि कर्णशिंग वाजून जी सतीची चाल ज्याला म्हटल्या जातात मुसलमानांमध्ये नाही ती ख्रिश्चनांमध्ये नाही त्या आमच्या धर्मामध्ये आहे सतीची चाल होती त्यावेळी जिवंत बायका उचलून नेल्या जायच्या नवरा जर मेल्यानंतर तिला जिवंत उचलल्या जायचं आणि उचलून तिला सरणावर जाळल्या जायचं ही सतीची चाल शिवाजी महाराजांच्या काळात हा कायदा होता हा कायदा पहिल्यांदा नाकारला राजमाता जिजाऊंनी शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत म्हणजे शिवाजी महाराजांचं घराणं हे विज्ञानवादी घराणं आहे धर्म एक वेळ बाजूला पण देश रक्षणा करता धर्माच्या आड येणाऱ्या या खुडचड भावना आम्ही बाद केल्या पाहिजे हे शिवछत्रपतींचा संदेश आहे खुडचड भावना सोडा ना अरे बाप लेखा आमचा सिंहासारखा लढला बाप आमचा वाघासारखा गुरगुरला त्या वाघाची आणि सिंहाची लेकरं आता अक्षय तृतीयाला बापाला काय म्हणतील माझ्या अकोल्या जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयेला घरावर बापाच्या रूपाने कावळा येतो जेवायला तुमच्या नांदगावमध्ये मध्ये कोण येतो मला नाही माहित वाघ येतो का अक्षय तृतीय आहे माझा आजा येणार आला वाघ कुठं आहे पुरणाची पोळी असं होते का कुरळ्या पापळ पुरणाच्या पोळ्या वाघ बघा ना काय खुडचड कल्पना आहे त्या हे नाकारला पाहिजे थोताड यावर्षी अस्सी टक्के महाराष्ट्रामध्ये गुढी पाडव्याला भगवा झेंडा घरावर लावला गेला हे परिवर्तन आहे तरुणांनी स्वीकारलं याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे घरावरच्या हलकट गुड्या बंद आई बहिणीची साडी चोरी आणि जर घरावर टाकलं जात असतील तर हा आमचा धर्मच नाही हे जे हलकट प्रवृत्ती आहे नाकारली पाहिजे शिवरायांनी नाकारली ना गंगाधर टिळक ज्यावेळी विदेशामध्ये बोटेत बसून गेले होते त्यांनी समुद्र पर्यटन केलं म्हणून पुण्यामधल्या सारस्वतांनी सनातन यांनी त्यांना आल्यानंतर त्यांची शुद्धी केली होती शुद्धी म्हणजे त्यांना गोमूत्राने आणि शेणाने आंघोळ घातली होती कारण त्यांनी धर्मव्यवस्थेला छेद दिला आणि समुद्र पर्यटन केलं म्हणून त्यांनी पाप केलं म्हणून त्या पापाचं शुद्धीकरण मग टिळकाच्या काळात जर समुद्र पर्यटन पाप शिवाजी महाराजांच्या काळात हा कायदा किती जटील असेल लक्षात घ्या आता जर मराठा शूद्र ज्योतिराव फुलेंच्या काळात काय परिस्थिती असेल दीडशे वर्ष अगोदर त्यावेळी मोबाईल नव्हते फोन नव्हते इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता काही नव्हतं कुठं काही संपर्क नव्हता जगाचा कुठलं संघटन नव्हतं ना एवढ्या संघटना आहेत आपल्या ज्योतिराव फुलेच्या मागे कोणती संघटना होती का होतं का कोणतं काहीच नाही दोघच नवरा बायको पेशवाईच्या विरुद्ध लढलेले आहेत मर्द असावा ज्योतिराव फुलेंसारखा अटॅक झाले हल्ले झाले पण घाबरले नाही ज्योतिराव फुले ज्योतिराव फुलेंनी वैदिकाचा धर्म नाकारला वैदिकांच्या कुठल्याही दैवताला मानलं नाही सनातनांच्या धर्माला मानलं नाही त्या ज्योतिरावानी मानव महम्मद म्हणून महम्मदावर पोवाडा लिहिलेला आहे आणि दुसरा छत्रपती शिवाजी राजांवर पोवाडा लिहिला आहे ज्योतिराव फुले हे धर्मचिकित्सक होते त्या पोवाड्याच्या तेहतीस नंबरच्या कडव्यामध्ये ज्योतिराव प्रश्न विचारतात कणकणीच्या कन गायी ब्राह्मण बक्षिती कारे चिडवता मुसलमाना ज्योतिराव फुलेचा प्रश्न आहे ज्योतिराव फुले खरं सांगणे पाप आहे सध्या ज्या ज्योतिराव फुलेंनी मृत्यूच्या होईल पत्रामध्ये हे बघा भिडे गुरुजींचं एक स्टेटमेंट आहे आज रेकॉर्ड करा तुम्ही आणि हाच व्हिडिओ फिरवा सनीबाई भिडे गुरुजींनी ज्योतिराव फुलेंना देशद्रोही आणि ब्राह्मण द्वेष्टा म्हटलं काय देशद्रोह केला सांगा कोण्या जातीचा द्वेष केला सांगा काशीबाई कोण होती उच्च कुटुंबातली होती पेशव्याची लेख तिच्यावर अत्याचार कोणी केले पेशवाईने केले तिला किती महिन्याचा गर्भ आला सात महिन्याचा गर्भ आला जात कुठं होती जीव द्यायला जात होती सात महिन्याचा गर्भ असणारी कुमारिका माता ज्यावेळी जीव द्यायला जात होती त्यावेळी या देशात त्या पेशवाईला वाचवणारा कुठलाच टिळक नावाचा माणूस पुढे आला नाही त्या बाईक त्या बाईचा जीव वाचवायला कुठले आगरकर पुढे आले नाहीत टिळक पुढे आले नाहीत कोणी पुढे आलं नाही अशा वेळी दोघ नवरा बायको पुढे आले तिची भेट घेतली अग हे काशीबाई काम का मारतेस ग भाऊ आहे ज्योतिराव फुले सारखा मारायचं नाही सांगितलं त्या काशीबाईने ज्योतिबा अरे मी कुमारी का आहे माझ्या पोटामध्ये मूल आहे सात महिन्याची गर्भधारणा आहे तोंड दाखवायला मला जागा नाही समाजाला काय तोंड दाखवू या पेशवाईने अत्याचार केले आता माझं संगोपन कोण करेल वात्सल्य मूर्ती सावित्री माई पुढे गेली चल माझ्या घरी दोघा पती पत्नी घरी आणलं सांत्वन केलं दोन महिने तिथं ठेवलं तिची प्रसूती केली साडी चोळीचा सन्मान देऊन तिला घरी सुखरूप नेलं आणि तिचं बाळ जे समाजामध्ये तिला कलंक लागू शकेल भविष्यात त्या बाळाला दत्तक घेतलं नुसतं दत्तक नाही घेतलं त्याला स्वतःचा मुलगा म्हणून त्याला नाव दिलं डॉक्टर यशवंत ब्राह्मणांवर उपकार करणारा या देशातील पहिला महात्मा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुरुजींनी उत्तर येऊन समोरासमोर महात्मा फुलेंना देशद्रोही खरे देशद्रोही कोण तुमचे चेहरे आता समाजासमोर यायला लागलेले आहेत खरे देशद्रोही कोण आता इथली तरुण जाण्याला लागलेले आहेत इथल्या सर्वसामान्य हिंदूंना शांती हवी आहे इथल्या सर्वसामान्य मुसलमानांना शांती हवी आहे इथल्या सर्वसामान्य बौद्धांना शांती हवी आहे मला सांगताना अभिमान वाटतो की मी ज्या संघटनेमध्ये काम करतो भीमा कोरेगावची दंगल जी या एक बोटींनी घडवायची होती ती दंगल आमच्या प्रबोधनामुळे होता होता वाचली आणि या देशामध्ये सामाजिक सलोखा जपण्याचं फार मोठं काम करता आलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आमचे विचार हे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत आमचे विचार जातीचा विध्वंस करणारे विचारच नाहीत अरे ज्योतिराव फुलेंचा द्रोह काय सांगा ना सहा वर्ष पुणे महानगरपालिकेचे सभासद आहेत आणि पुणे महानगरपालिकेचे सभासद होते म्हणून राजकारणातला मिळणारा पैसा त्यांनी मानवाच्या कल्याणाकरता वापरला कात्रजचा पूल कोणी बांधला ज्योतिराव फुलेंनी खडकवासला धरण कोणी बांधलं ज्योतिराव फुलेंनी व्ही टी स्टेशन कोण बांधलं ज्योतिराव फुलेंनी मुलींच्या पहिल्या शाळा कोणी काढल्या ज्योतिराव फुलेंनी तेवीस शाळा आहेत विनावेतन शिकवलं एक पैसाही घेतला नाही मुलींना शिकवलं हे का घडलं कारण राजसत्ता ताब्यात आहे आणि तो पैसा मुला मुलींसाठी वापरला हंटर कमिशन आलं होतं हंटर रिपोर्ट त्यापुढं ज्योतिराव फुले सादर करतात झिरपणीचा सिद्धांत होता की वरच्या वर्गाकडून खालच्या वर्गापर्यंत आलं पाहिजे शिक्षण ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र मग शूद्रापर्यंत शिक्षणच पोहोचत नव्हतं याला म्हटलं जातं फिल्टरेशन थेरप थेरी या झिरपणीच्या सिद्धांताला कोणीही विरोध करत नव्हतं पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये तो विरोध पहिल्यांदा ज्योतिराव फुलेंनी केला सांगितलं शिक्षण समान असलं पाहिजे म्हणून शाहूराजांनी त्यांच्या करवीर नगरीमध्ये शिक्षण प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं नांदगावमध्ये चांगल्या शाळेत जर मुलगा शिकवायचा असेल नर्सरीला तर तुम्हाला कुठं पाठवावं लागतं नाशिकला किंवा मोठ्या शहरात औरंगाबादला एखादाच विलासमानसारखी एखादी शिक्षण संस्था असते पण बाकी काय आणि छोटी छोटी मुलं आता फीस किती आहे डोनेशन नर्सरीला तीस हजार फर्स्टला पन्नास हजार प्राथमिक शिक्षण मोफतच सक्तीचं असलं पाहिजे घटना सांगते आहे सध्या शिक्षणाची परिस्थिती बघा तुमची मुलं डॉक्टर होऊ शकत नाहीत कारण डॉक्टर व्हायला साडेतीन कोटी रुपये पाहिजे होऊ शकतात काय सांगा साडेतीन कोटी रुपये म्हणजे किती क्विंटल ऊस विकावं लागेल किती क्विंटल तूर विकावी लागेल किती क्विंटल कापूस विकावा लागेल कापसाला तर भावच नाहीत शेतकऱ्याचे भाजी परिस्थिती भयंकर आहे माझा कापूस मी काल बेचाळीसशे रुपयाने विकला चार हजार दोनशे रुपये माझा बाप राबराब राबतो राब शेतीचं पोट फाडतो शेतामध्ये बियाणं पेरतो चार हजार दोनशे रुपये कापसाचा भाव रात्रंदिवस पळपळ पडतो माझा बाप पण भाव चार हजार रामदेव बाबाच्या घरी शेती आहे पण शेतीत रामदेव बाबा कधी जात नाहीत बाबाने कधी हाती नांगर धरला नाही बाबाचं प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला पतंजली रुईबत्ती रुईबत्ती म्हणजे कापसाच्या वाती म्हणजे कापसाच्या फुलवाती हे पंचवीस ग्रॅमचं पॅकेट आहे याची किंमत चाळीस रुपये आहे पंचवीस ग्रॅम कापूस चाळीस रुपयाला म्हणजे पन्नास ग्रॅम कापूस किती रुपयाला गणितही कच्चा आहे का नांदगाववाल्यांचं इतिहास कच्चा आहे हे माहीत पडलं मला गणितही कच्चा हे नव्हतं माहीत कारण आमची शिकवणारे मास्तरच चुकीचे होते हो। दहावीपर्यंत मला एकच शिकवलं साईन कॉस अँड थिटा तुम्हाला तेच शिकवलं जे पुढच्या जीवनात आपल्या कामा पडलं नाही लतीफ सरांचा मुलगा आहे परवेज एक एक मिनिट उभं असेल तर उभं राहा परवेज परवेज एक सेकंड उभे राहा तुम्ही परवेज एमटेक एमटेक करताय ना तुम्ही बीटेक झालेला आहे आणि कुवेतला असतो कुवेतला फॉरेनला असतो दहावीत त्याला साईन कॉस्ट थिटा शिकवला असेल पण कुवेतमध्ये एमटेक झाल्यान बीटेक झाल्यानंतर तिथं जे काही तुम्ही काम करता त्यामध्ये साईन कॉस्ट थिटा कामा पडतो का नाही आता बसून जा सनी आता सनी जगताप आहेत रिपोर्टर आहेत तुम्ही आता लाईव्ह करताय याच्यामध्ये साईन कॉस्ट थिटा येतो का कुठं नाही मागं माझ्या साहेब बसून आहेत एफ आय आर फाडताना फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फाडताना साहेबांनाच विचारा बरं की एखादा तीनशे शहात्तरचा किंवा चारशे वीसचा एखादा गुन्हा दाखल करायचा असेल तर साईन कॉस्ट थिटा पाहिला जातो का आरोपीचा म्हणजे पत्रकार असेल एखादा विद्यार्थी असेल पोलीस प्रशासन असेल किंवा कांदे साहेब इथं आहेत राजकारणामध्ये विचारा विधानसभेच्या निवडणुका भविष्यात लढवतील साईन कॉज थिटा कामा येतो का म्हणजे आमच्या शिक्षकांनी जे शिकवलं ते आमच्या राजकारणाच्या कामाचं नाही ते आमच्या शिक्षणाच्या कामाचं नाही ते आमच्या पत्रकारितेच्या कामाचं नाही ते आमच्या जीवनात काहीच कामाचं नाही म्हणून आमचं गणित कच्च आहे नाही तर तुम्ही पटकन उत्तर दिलं असतं पंचवीस ग्रॅम कापूस चाळीस रुपयाला पन्नास ग्रॅम कापूस किती रुपयाला काय दरिद्री लोक आहे अरे बाबा बहुजन बोलतच नाही राह म्हणून सत्तेत नाही जे बोलतात ते सत्तेत बसतात बोलत नाही सत्यतच नाही ना ग्रेट प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग इकॉनॉमिक गोल्ड मेडलिस्ट इन 1964 सिक्स्टी फोर रघुराम राजन शिष्य आहे मनमोहन सिंगांचं प्रचंड विद्वत्ता प्रॉब्लेम ऑफ रुपीज या बाबासाहेबांच्या पुस्तकाच्या अर्थव्यवस्थेचं पहिल्यांदा वाचन मनमोहन सिंगांनी केलं आणि मग त्यांना त्यावेळी सांगितलं की नोटबंदी लागू झाली तर देशाचा जी डी पी दोन टक्क्यांनी घसरणार म्हणजे पाच लाख कोटीचं नुकसान जे सध्या दोन हजार सात मध्ये आहे नोटबंदी बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचं पुस्तक लिहिलं अर्थतज्ञ सुद्धा बाबासाहेब आहेत त्यात सांगितलं देशाचं चलन दर दहा वर्षांनी बदललं पाहिजे आणि बदलताना जनतेला विश्वासात घेता आलं पाहिजे तुम्हाला घेतलं होतं का पाचशेच्या नोटा बदलापूर्वी विश्वासात नाही आहे बाबासाहेबांच्या घटनेचं राज्य मग नाही विश्वासातच घेतलेलं नाही आमचं गणित कच्च तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही माग आहे इतके हुशार होते थे मनमोहन सिंह दोनों चौदह मध्य अचानक ऐसा प्रसंग घड़ला पाकिस्तान ने हल्ला केला होता पत्रकार विचार अलग अब हमारे साथ हमारे स्टूडियो में है हमारे देश के महामहिम प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी अब हम उनसे बातचीत करना चाहते हैं हमारे करेस्पोंडेंट यहां पे मौजूद है करेस्पोंडेंट जी के द्वारा हम पूछना चाहते हैं मनमोहन सिंह जी भारत के विद्यमान महामहिम प्रधानमंत्री जी हम आपसे पूछना चाहते हैं पाकिस्तान में आक्रमण का ऐलान तो कर दिया है अब भारत की क्या रणनीति होगी हे विद्वान होते पण बोलत नव्हते शांत त्यांनी परत की हमारी बात आपको सुन सुनती आप सुन नहीं सकते हो क्या मनमोहन सिंग जी हम तो आपको पूछ रहे हैं बड़ी बड़ी बेसब्री से पूछ रहे हैं कि अब भारत का आक्रमण का ऐलान कब करोगे पाकिस्तान ने तो आक्रमण का ऐलान कर दिया है काही बोलत नव्हते असं जॅकेट होतं आणि जॅकेटमध्ये हात घालून फक्त स्माईल देत होते जसं सेल्फी काढताना आपण देतो अशी स्माईल देत होते लोक म्हणले बोलत नाही हुशार आहे दोन हजार चौदा कार्यक्रम संपला डिपॉझिटच जप्त इकडे दहावीच पण बोलले बाय और बहना हमारे गुजरात में गाय गाय तो बाल भी दूध देता है दिस इज मिमिक्री मी कोणाचं नाव घेत नाही मिमिक्री आहे मला बरेच लोक ते पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात पण मी अडकतच नाही मी हुशार शिकारी आहे बरोबर टिपतो पाखरं जाळं टाकतो आणि पाखरांना खेचतोच जमतच नाही आपलं कारण आपण फुलेशाह आंबेडकरवाले आहे ना आपण का भिळे एक बोटीवाले आहे का फुलेशाहब आंबेडकरांचे वारस घाबरायचं नाही घाबरून जायचं नाही कारण सज्जन माणसाच्या सोबत नेहमी सज्जन माणसं असतात सदरक्षणाय खलानीकरणाय सज्जनांचं रक्षण हे शिवछत्रपतींचं सूत्र आहे हे बाबासाहेबांचं सूत्र आहे हे ज्योतिराव फुलेंचं सूत्र आहे बोलता ना भूलना बोल तुम्हें तर क्रांति है मेरा भाई और बहनों हमारे गुजरात में गाय तो गाय बैल भी दूध देता है आपको पता है लालू जी ने सवाल पूछ लिया अपने पुत्र से जिनका नाम है तेजू तेजी घर में जिसे तेजी बुलाते अरे तेजू का कह दे बिहार की गाय ने घास खावा दूध ना ही दिवा है गुजरात में बैल कैसा दूध देते तनिक पूछ तो लो सटिया गए हो का मेरे भाई और बहनों बताइए गाय घास खाती है कि नहीं खाती है बैल घास खाता है कि नहीं खाता है गाय घास खाती है दूध देती है बैल भी घास खाता है तो बैल को दूध देना चाहिए कि नहीं देना चाहिए जरा हाथ ऊपर करके बताइए भाई और बहनों बैल को दूध देना चाहिए कि नहीं देना चाहिए अब सवा सौ करोड़ लोगों का आशीर्वाद मेरे साथ है बैल को दूध देने से कोई नहीं रोक सकता दो हजार चौदह बोला क्रांति है बोल लेना ही डब्बा गुल पंचवीस ग्रॅम कापूस चाळीस रुपयाला पन्नास ग्रॅम कापूस केवड्याला ऐंशी आता बरं वाटते तर आता वाटते बहिऱ्यांचा कार्यक्रम नाही आता वाटते जिंदादेल माणसं बसलेल्या जिंदादेल कम्युनिकेशन करत चला ही गाडगेबाबांच्या कीर्तनाची भूमी आहे इथं गाडगेबाबांनी प्रश्न केला असेल बापा मंदिर बांधलं हो, का रे लोकांना म्हणलं असेल हो मंदिरात ते का मग लोकांनी म्हटलं असेल हो सर साक्षीदार आहेत त्या घटनेचे गाडगेबाबाचं स्किल आहे कम्युनिकेशन स्किल मग मंदिरात देव विकत आणलं का फुकटजी बाबा देव फुकट भेटत नाही देव विकत आणावं लागते बरं देव विकत आणला देव बसवला त्या देवापुढं निवड ठेवला तिथं कुत्र आलं तुमच्या देवान कुत्र हाकाल बाबा देव कुत्र हाकलत नाही अरे जाले हे बघा गाडगे बाबाचं माझं नाही जाले कुत्र हाकल्याची अक्कल नाही त्याला देव कसं म्हणता मग बरं तुमच्या देवाले धोतर नेसता येते का रे लोक म्हणले नाही बाबा देवाला धोतर नेसता येत नाही जाले धोतर नेसता येत नाही त्याले देव मानता का मग मा? मग गाडगेबाबाला लोकांनी प्रश्न विचारला मग देव कुठे आहे गाडगे बाबा म्हणतात देव धरती पैदा झाली तापासून कोणा ना पाहला नाही कोणाला ना दिसला नाही देव पाहायची वस्तू नाही देव मानाचं असल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले देवमाना ज्यानं या देशाची घटना लिहिली बघा एकोणीसशे छप्पनचा एक रेकॉर्डेड भाषण आहे गाडगे महाराजांचं वांद्रा स्टेशन मुंबई त्या ठिकाणी गाडगेबाबा निरक्षर होते पण गाडगेबाबांनी साक्षरतेचा मूलमंत्र दिला बाबांनी सांगितलं बापा इवाला पवन करू नका घरात भाकर खायला ताट नसेल तर भाकर हातावर म्हणून खा बायकोला कमी पैशाचं लुगडं घ्या आपण पोराला शाळेत टाकल्याशिवाय राहू नका विद्या सर्वात मोठं धन आहे ज्याला शिक्षण नसेल त्याला खटाऱ्याचा बैल वाटलं तरी चालल निरक्षर होते गाडगे बाबा म्हणून त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे एकही प्रोडक्ट बाबाचं नाही तेवीस धर्मशाळा तो एकही प्रोडक्ट नाही आता बघा रामदेव बाबाची प्रोडक्ट कमाई बघा दोन मिनिटात सांगतो मूळ मुद्द्यावर येतो पंचवीस ग्रॅम कापूस चाळीसला पन्नास ग्रॅम ऑन्शीला शंभर ग्रॅम केवड्याला एकशे साठ रुपयाला एक किलो केवड्याला एक एक शून्य वाढवा आता सोळाशे दहा किलो केवड्याला सोळा हजार आणि एक क्विंटल केवड्याला एक लाख साठ हजार रामदेव बाबाचा कापूस माझा बाप बापरात्रंदिवस धावतो कापूस चार हजार बाबाचा दीड लाख ही आहे देशाची अर्थव्यवस्था इथली न्याय व्यवस्था ही तशीच आहे काळवीट मारलं वीस वर्ष अगोदर निकाल लागला परवा दोन दिवसात बेल सलमानला विचारलं की भाई सलमान जल्दी छूट गए क्या करू आसारा मैं एक ही रूम में था <laughs> जोधपूर घटना वीस वर्षापूर्वी निकाल लागला आता आणखी एक महत्त्वाचं सांगतो सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मस्जिद पाडल्या गेली ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या एफ आय आरमध्ये लालकृष्ण अडवाणींचं नाव आहे आता ती केस टेबलवर आली जजच्या एकोणीसशे ब्याण्णवला किती वर्ष झाली आज अठरा आणि आठ सव्वीस वर्ष आता त्यांचं वय ब्याण्णव आहे ब्याण्णव्या वर्षी केस फाईलवर येते म्हणजे आर्ग्युमेंट करायला वकिलाला आणखी वीस वर्ष निघून जातील त्यावेळी आरोपी कुठं असतील वर देशाची न्याय व्यवस्था बघा कशी आहे शिक्षण व्यवस्था कशी आहे मला सांगायचं आहे जर घटनेचं राज्य आहे मुख्यमंत्र्यांना एक मुलगी मलाही एक मुलगी दोन्ही मुली एका शाळेत शिकल्या पाहिजे तर या देशात समान नागरिक आहे असं समजावं तर या देशात शिक्षणाचं समान मूल्य आहे असं समजा हेच ज्योतिरावांना अपेक्षित आहे मुख्यमंत्र्याची असू देत की राष्ट्रपतीची असू देत की नांदगावच्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याची असू देत त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत सक्तीचं एकाच शाळेत समान शिक्षण तो झिरपणीचा सिद्धांत नाकारला मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे म्हणून चांगल्या शाळेत शिकते आणि माझी मुलगी आहे म्हणून गरीब शाळेत नाकारला ज्योतिराव बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून त्यांनी म्हटलं शिक्षण पिलार तो गुरगुरणार आणि जो गुरगुरणार त्याला तीन घटना करतील शिका संघटित वा आणि संघटित झाल्यानंतर तुम्हाला संघर्ष कळेल की आमचा संघर्ष कसा करताय आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही बाबासाहेबांचा संदेश आहे दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये पोटापऱ्याचा प्रश्न सुटावा सलमानाने राहावयास मिळावे यासाठी राजकीय सत्तेची जरुरी असते संदेश महत्वाचा आहे व ती मिळवण्यासाठी आम्ही झगडत आहोत या देशातून एक वेळ इंग्रज लोक जाऊ